मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक 12,000 लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी 12,000 लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराकरिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रमशाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील दोघांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे रुपाली खांडवी पोलीस हवालदार राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा पोलीस शिपाई रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील पोलीस हवालदार चालक सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, धुळे.